तर माझ्या कृतीचा दर्जा माझ्या कृतीचं स्वरूप हे नक्कीच कोणत्या प्रकारचं शरीर कोणत्या प्रकारचं मन कोणत्या प्रकारची ऊर्जा एखादा बाळगू नये यावरून ठरतं असं आहे का नाही असं आहे का नाही आत्ताच मी जेव्हा विमानात बसत होतो ॲटलांटामध्ये माझ्याबरोबर एक महिला उभी होती आणि तिनं इतक्या गोष्टी नेसल्या होत्या दागिने मोठे मोठे ब्रेसलेट आणि सर्व काही मग तिनं काही छोट्या छोट्या वस्तू उतरवल्या मी हे सुद्धा काढलं पाहिजे का सेक्युरिटी टी एस ए म्हणाले हो 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 सगळं काही मग मी तिला सांगत होतो बघा बिनलादेन गेला तरी सगळं अजून सुरक्षित नाही आहे त्याने आपलं आयुष्य बदलून टाकलंय पूर्ण प्रवासाची पद्धत तरी तुम्हाला तुमचे बूट काढावे लागतील तुम्हाला हे करावं लागेल तुम्हाला मशीनमध्ये जावं लागेल तिथे तुमची पॅन्ट काढतील बरं का हो ना एक तर तुम्हाला हाताने तपासतील किंवा जा मशीनमध्ये पॅन्ट काढून यापैकी एक तरी तुम्हाला करावं लागेल तर तो खूप यशस्वी माणूस आहे तुम्ही त्याला गोळ्या घातल्या असतील पण तो खूप यशस्वी माणूस आहे कारण त्यानं आपल्या आयुष्यावर इतका प्रभाव पाडला आहे जितका आपण त्याच्या आयुष्यावर कधीही पाडला नसेल असं आहे की नाही हो की नाही त्यानं आपल्या जीवनावर जास्त प्रभाव पाडला आहे की नाही इतर कोणाहीपेक्षा त्यानं आपल्या आयुष्यावर एवढा प्रभाव पाडला आहे की आपल्या राहणीमानाची पद्धतच बदलली आहे नाही का हुँ? आता विमानतळ म्हणजे आपल्याला विचार करावा लागतो तुम्हाला सहलीवर आनंदाने जाता येत नाही तुम्हाला सगळं काही बाजूला काढावं लागतं विमानात जाण्यापूर्वी तर यशाची आपली कल्पना किंवा यशाची गुणवत्ता मुळात आपल्या मनात काय घडतंय आपल्या शरीरात काय घडतंय आपल्या ऊर्जेत काय घडतंय यातून येतं असं आहे का नाही हो ना नक्कीच असं आहे नाही का त्यामुळे तुमचं शरीर खूप प्रसन्न बनवणं तुमचं मन खूप प्रसन्न बनवणं तुमची ऊर्जा खूप प्रसन्न बनवणं हे घडलंच पाहिजे प्रत्येक माणसाने यशाच्या मागे जाण्यापूर्वी जर तो त्रासलेला असेल त्याच्या शरीरामध्ये मनामध्ये त्रासलेला असेल ऊर्जामध्ये त्रासलेला असेल आणि जर तो यशाच्या मागे गेला तर तो सगळीकडे त्रास पसरवेल त्याची यशाची कल्पनाच अशी असेल कारण तुम्ही जे आहात तेच तुम्ही करू शकता तुम्ही जे आहात त्याहून दुसरं काही करूच शकत नाही नाही का हो की नाही तुम्ही जे आहात त्यापेक्षा जास्त काही करू शकता का तुम्ही जे आहात तेच तुम्ही करू शकता जर तुम्हाला आत्ता खूप प्रसन्न वाटत असेल तर तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाशी तुम्हाला तो आनंद वाटावासा वाटेल जर तुम्ही सध्या खूप त्रासलेले असाल तर तुम्ही स्वाभाविकपणे लोकांना त्रास देणार नाही का जर तुम्ही खूप आनंदी असताना मी तुम्हाला भेटलो तर मला खात्री आहे तुम्ही खूप मस्त असाल तुम्ही दुःखी निराश रागवलेले असताना जर मी तुम्हाला भेटलो तर तुम्ही पुष्कळ वाईट वागायला समर्थ आहात आहे का नाही हे प्रत्येक माणसाबाबत खरं आहे की नाही हो की नाही त्यामुळे ओसामा बिन लादेनची समस्या तो चांगला किंवा वाईट असण्याबद्दल नाही आहे त्याच्यात एक प्रकारची आहे कुठल्या तरी कारणाने तो रागवलेला आहे राग म्हणजे कटुता आहे नाही का जेव्हा माणूस रागवलेला असतो तेव्हा हेच घडतं तो जितका शक्तिशाली असेल तो जितका यशस्वी असेल तितकीच कटुता पसरवायला तो समर्थ असतो नाही का हो की नाही तर नक्कीच तुम्ही स्वतःला कसं ठेवता जगात प्रवेश करण्यापूर्वी इतर कोणालाही स्पर्श करण्यापूर्वी स्वतःला पूर्णपणे प्रसन्न बनवणं ही मूलभूत जबाबदारी आहे नाही का दुसऱ्या जीवाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही या जीवाला एक अगदी प्रसन्न प्रक्रिया बनवली पाहिजे त्यानंतर तुम्ही ज्या कशाला स्पर्श कराल त्याला आनंदाने स्पर्श कराल काही कारणाने जर तुम्ही ह्याला कटू बनवलं कारण काहीही असो तर स्वाभाविकपणे तुम्ही जगात कटुता पसरवाल